नमस्कार, आरोग्य संदेश या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आपला आजचा विषय म्हणजे काकडीचे औषधी गुणधर्म व रोजच्या समस्यांवर याचे वेगवेगळे उपयोग आज आपण पाहणार आहोत. फ्रेंड्स, काकडी खाणे आरोग्यास खूपच उपयुक्त व लाभदायक आहे हे प्रत्येकालाच माहिती आहे. तसेच तिचे अनेक औषधी गुणधर्मही खूप आहेत जे अनेकांना माहीत नाहीत व माहीत असूनही त्याचा उपयोग आपण करत नाहीत. चला तर मग पाहू काकडीपासून अनेक आजारांना पळवून लावण्यासाठीचे औषधी गुणधर्म, जे प्रत्येकजण आपापल्या घरी विना खर्च घरबसल्या करू शकतील असे उपाय. औषधी गुणधर्म. आयुर्वेदिकदृष्ट्या काकडी ही शीतल पित्तशामक पाचक आहे. काकडीचे बी ही तेवढेच शीतल व पुष्टिकारक आहे. काकडीच्या या गुणधर्मामुळेच ती खाल्ली जाते. शरीरातील अंतर्गत स्त्राव व मूत्र प्रमाण वाढते व पर्यायाने मूत्रविकार दूर होतात. काकडी ही 12 महिने खाणे आरोग्यासाठी उपयुक्त आहे. काकडीमध्ये विपुल प्रमाणात खनिजे आहेत. अनेक जण काकडीची साल काढून काकडी खातात, परंतु शक्यतो काकडीची साल न काढता ती तशीच खावी, कारण काकडीच्या सालीलगतच जास्त प्रमाणात क्षार व जीवनसत्वे याचे प्रमाण असते. काकडीमध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, क जीवनसत्व, पोटॅशियम, मीठ, मॅग्नेशियम, गंधक, सिलिकॉन, ग्लोरीन व तंतुमय पदार्थ ही पोषक द्रव्ये जास्त प्रमाणात मिळतात. काकडी ही कच्ची खावी, कारण कच्ची काकडी ही पौष्टिक व पचनास हलकी असते. 2. सर्वप्रथम काकडीचे गुणधर्म पाहू. काकडी मधुर, शीतल, पाचक, मूत्रगामी आणि अग्निदीपक तसेच पित्तहारक व थंड आहे. सर्व प्रकारचे मूत्रविकार नाहीसे करते. शरीरातील आग व चक्करेने नाहीसे करते. 2. याचे फायदे. काकडीचा सांधिवात, मूत्रविकार, मधुमेह यासाठी काकडी चांगली असते. अंगातील आग कमी व्हावी म्हणून काकडी घेत असल्यास आंबट, गोड फळे, तेलकट पदार्थ सहसा टाळावीत. यामुळे शरीरावरील गळवे पुळ्या कमी होतात. वेगवेगळ्या आजारावर वेगवेगळा उपयोग या काकडीचा आपण करू शकतो. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 3. उपयोग. काकडीचे सेवन ज्या त्या आजारासाठी वेगवेगळ्या प्रकारे करावे हे सर्व आपण येथे सांगितलेले आहे. यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, शेवटपर्यंत पहा व आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा व समोरील बेललाही क्लिक करा. उपयोग. 1. काकडीचा रस बियांसह गुणकारी असतो. आमोशापोटी 1 ग्लास रस घेतल्यास जास्त उपयोग होतो. याचा स्थूलतेवर व उष्णता कमी होण्यास जास्त प्रमाणात उपयोग होतो. 2. काकडीचा जेवणात नियमित सेवन केल्याने पित्तशामक, अपचन, उलटी, मळमळ, पोटात गुबारा धरणे या विकारांवर चांगलाच फायदा होतो. 3. भूक लागत नसेल किंवा जेवणाची इच्छा होत नसेल तर काकडीचे काप करून त्यामध्ये पुदिना, काळे मीठ, लिंबू रस, जिरे व मिरेपूड घालून खावी. यामुळे भूक लवकर व चांगल्या प्रकारे लागते. 4. चेहऱ्याचा टवटवीतपणा आणि सौंदर्य वाढवण्यासाठी काकडीचा रस व मध याचे मिश्रण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मालिश करावी व थोड्या वेळाने थंड पाण्याने धुवावे. याचा चांगलाच फायदा होतो. 5. निद्रानाश किंवा झोप न लागणे या समस्यासाठी काकडीचे काप करावे व ते डोक्यावर ठेवावे. यानेही या समस्येवर चांगलाच फायदा होतो. 6. डोळ्याभोवतालची काळी वर्तुळे घालवण्यासाठी काकडी व बटाट्याचा रस एकत्र करून त्या जागी लावावा व थोड्या वेळाने सुकल्यानंतर ते धुवून काढावे. यामुळे ही काळी वर्तुळे नाहीशी होतात. 7. चेहऱ्यावरील वांग काळपटपणा घालवण्यासाठी काकडीचा रस, दूध व हळद एकत्र मिसळून कापसाच्या सहाय्याने हळूहळू चेहऱ्यावर लावा व थोडा वेळ मसाज करा. असे वारंवार केल्याने चेहऱ्यावरील वांग काळपटपणा व काळे डाग हे लवकरच नष्ट होतात. 8. भाजलेल्या जागी जर आग होत असेल तर त्या ठिकाणी काकडीचा रस लावावा, याने आग थांबण्यास मदत होते. 9. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींच्या हातापायाची आग होत असल्यास काकडीचे काप करावे व हे काप तळहाताव आणि पायावर चोळावे. शक्य तेवढी ताजी काकडी वापरावी. 10.
शी किंवा सूला त्रास होत असल्यास अशा रुग्णांनी काकडीचे सेवन प्रत्येक जेवणाच्या वेळी करावे. यामुळे आतड्यातील मळ पुढे ढकलण्यास मदत होते व पोट साफ होते. 11. काकडी, गाजर, बीट व कोथिंबीर यांचा रस एकत्र करून पिल्यास शरीरातील उष्णता कमी होते व उत्साह निर्माण होतो. तसेच शरीरातील युरिक ऍसिड साठून राहिलेले नष्ट होते व सांधेदुखी यासारखे रोगही दूर होतात. 12. आम्लपित्त, गॅसेस व अल्सर यासारखे विकार असल्यास काकडीचा रस किंवा किस 2 ते 4 तासांनी वारंवार पिल्यास याचा फायदा लवकर होतो. 13. अपचन होऊन उलट्या होत असल्यास काकडीच्या बिया वाटून त्या ताकाबरोबर पिल्यास याने लवकर आराम पडतो व पित्त, दाह, वारंवार तहान लागणे हे विकारही कमी होतात. 14. लघवी करताना जळजळ होत असल्यास काकडीचा रस व लिंबू रस, जिरेपूड व खडीसाखर घालून घ्यावी. यामुळे जळजळ कमी होते. 15. काकडीचा रस केसांना लावल्यास त्यामध्ये असणाऱ्या सिलिकॉन व गंधकामुळे केस गळायचे थांबतात. आणि शेवटचे म्हणजे सावधानता. काकडी ही शीत गुणधर्माची असल्याने वर्षा व शरद ऋतूत जास्त प्रमाणात थंड असलेली किंवा फ्रीजमध्ये ठेवलेली खाऊ नये. अशा प्रकारे फ्रेंड्स, काकडीचे सेवन करा व आपल्या समस्या, रोग घरच्या घरी बरे करा. धन्यवाद. लाईक व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.